नमस्कार मंडळी, मार्केटमध्ये मस्त अशा ओल्या भुईमुगाच्या शेंगा येऊ लागलेल्या आहेत। आज आपण उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा बघणार आहोत। आपण नेहमी काय करतो की शेंगा फोडतो आणि मग उकडायला घालतो, पण इथे मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे शेंगा फोडण्याची अजिबात गरज नाही। शेंगा न फोडता उकडायला घातल्या तरी सुद्धा आतमध्ये शेंगदाण्यांपर्यंत मिठाचं पाणी जातं आणि शेंगदाणे चवीला छान लागतात। व्हिडिओमध्ये इथे तुम्ही बघू शकता। या उकडलेल्या शेंगा आपण एका दिवसातच संपवून टाकतो, त्या जर शिल्लक राहिल्या तर दुसऱ्या दिवशी चिकट होतात किंवा त्याला बुरशी येते। शेंगा खराब होत असल्यामुळे आपण एकदम कमी प्रमाणात शिजवतो। इथे तुम्ही शेंगा जास्त प्रमाणात जरी शिजवल्यात तरी सुद्धा चालतील, 10 ते 15 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता, त्या अजिबात खराब होणार नाहीत। त्यासाठी सुद्धा एक खास ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अजून जर प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला मग सुरुवात करूयात। मी इथे 1/2 किलो ओल्या भुईमुगाच्या शेंगा मार्केटमधून आणलेल्या होत्या। बघू शकता तुम्ही या शेंगांना खूप सारी माती लागलेली असते। उकडायला घालायच्या आधी या शेंगा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणे गरजेचे असते, त्यामुळे यामध्ये भरपूर असं शेंगा बुडतील एवढं पाणी घालायचं। हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं, शेंगा खालीवर करून घ्यायच्या, त्यामुळे शेंगा सगळ्या भिजल्या जातील। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर 10 ते 15 मिनिट या शेंगा पाण्यामध्ये अशाच घालून ठेवायच्या, त्यामुळे त्याच्यावरची लागलेली मातीसुद्धा निघली जाते। 10-15 मिनिटातच बघू शकता शेंगामधून मातीचं कसं काळपट असं पाणी निघालेलं आहे। पुन्हा एकदा चांगल्या चोळून घ्यायच्या, यामध्ये कुठं खराब शेंगा असतील तर त्यासुद्धा काढून घ्यायच्या। त्यानंतर या शेंगा एका स्वच्छ चाळणीमध्ये काढून घ्यायच्या, किंवा अशा प्रकारची जर जाळी असेल तर त्यामध्ये सुद्धा काढल्यात तरीसुद्धा चालतील। बघू शकता मातीचं किती काळपट असं पाणी निघालेलं आहे। हे पाणी तुम्ही घरातील रोपांना घालू शकता किंवा ओतून दिलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर 2 ते 3 वेळा शेंगा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या। नंतर बघू शकता या शेंगांमधली माती बऱ्यापैकी निघलेली आहे। त्यानंतर या शेंगा काढून कुकरमध्ये घातल्या, त्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं। बरेच जण काय करतात की शेंगा उकडायला घालण्याच्या अगोदर या थोड्याशा फोडून घेतात, त्यामुळे शेंगदाण्यांना मिठाचं पाणी आतपर्यंत लागलं जातं आणि उकडल्यानंतर शेंगदाणे चवीला खूप छान लागतात। इथे मी शेंगा न फोडता डायरेक्ट उकडायला घातलेले आहेत। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मीठ थोडंसं जास्त घालायचं। 1/2 किलो शेंगांसाठी इथे मी 4 मोठे चमचे मीठ घातलेलं आहे। शेंगा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या मिठामध्ये, त्यामुळे सगळीकडून एकसारखं असं मीठ लागलं जातं। त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तुम्ही हवं तर यामध्ये मिठासोबत 1/2 चमचा हळदसुद्धा घालू शकता, पण या शेंगा मला उपवासासाठी खायच्या होत्या त्यामुळे मी हळदीचा वापर केलेला नाही। गरम गरम शेंगा उकडून झाल्यानंतर लगेचच कुकरचं झाकण उघडायची घाई करायची नाही। 1/2 ते 1 तास शेंगा कुकरमध्ये तशाच ठेवायच्या, त्यामुळे मिठाचं पाणी शेंगांमध्ये चांगलं मुरलं जातं। 1/2 ते 1.5 तासांनंतर मी कुकरचं झाकण उघडत आहे। बघू शकता 3 शिट्ट्यांमध्येच शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत। यामधली एक शेंग तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते। शेंगदाण्यांना आतपर्यंत मिठाचं पाणी लागलं गेलेलं आहे। हे शेंगदाणे चवीलासुद्धा खूप छान झालेले आहेत। आपण नेहमी काय करतो की अगदी थोड्या प्रमाणात या शेंगा शिजवतो आणि त्याच दिवशी संपवून टाकतो, कारण दुसऱ्या दिवशी या शेंगा चिकट होतात किंवा त्याला बुरशीसुद्धा येते आणि त्याचा खराब असा वास यायला लागतो। तुम्हाला जर जास्त प्रमाणात शेंगा शिजवून त्या 10 ते 15 दिवस खायच्या असतील तर त्या खराब होऊ नयेत म्हणून शेंगा व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या। त्यानंतर त्या पाणी निथळण्यासाठी एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पाणी निथळण्यासाठी शेंगा शिजवून घेऊन एका चाळणीवरती ठेवलेल्या आहेत। त्यानंतर या शेंगा एखाद्या कापडावरती पसरून घ्यायच्या किंवा एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये तुम्ही पसरून चांगल्या उन्हामध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता। शेंगा चांगल्या कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या, त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। या माझ्या पहिल्या लॉटमधल्या शेंगा उकडून पूर्णपणे सुकवून घेतलेल्या होत्या। फोडताना तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता। शेंगदाणे भाजून ज्यावेळी आपण खातो अगदी त्याचप्रमाणे याचा आवाजसुद्धा येतोय, तुम्ही ऐकू शकता। मीठ टाकून शेंगा शिजवल्यामुळे शेंगदाणे चवीला सुद्धा खूप छान लागत होते। अशा प्रकारे उकडून घेतलेल्या शेंगा तुम्ही उन्हामध्ये जर वाळवून घेतल्या तर 10 ते 15 दिवस त्या आरामात टिकतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करायला अजिबात विसरू नका।
अशाच रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.